मित्रांनो, आजच्या या एपिसोडचा विषय आहे डिजिटल हायजीन. मित्रांनो नमस्कार, खूप खूप स्वागत आहे आजच्या या विशेष भागामध्ये. एज्युकेशनल टॉक्स विथ प्रोफेसर मिलिंद पांडे. मित्रांनो, आजच्या या एपिसोडचा विषय आहे डिजिटल हायजीन आणि त्या डिजिटल हायजीनची सवय आपल्याला लागली आहे. डिजिटल हायजीन म्हणजे काय? डिजिटल हायजीन किंवा इंटरनेट हायजीन असे दोन शब्द आहेत मित्रांनो. डिजिटल हायजीन म्हणजे आपण जसं घरी वावरताना सगळ्या गोष्टींची स्वच्छता ठेवतो, नीटनेटकेपणा ठेवतो, आटोपशीरपणा ठेवतो, तसं तुम्ही तुमच्या या व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये वापरताना, या आभासी विश्वामध्ये वावरताना तुम्ही हायजीन, इंटरनेट हायजीन किंवा डिजिटल हायजीन वापरता का? म्हणजे काय? तुमचे पासवर्ड सिक्युअर्ड आहेत का? तुम्ही इनबॉक्स वेळोवेळी रिकामा करता का? अनवॉन्टेड ईमेल्स डिलीट करता का? आलेल्या मेलला वेळात उत्तरं देऊन त्याची विल्हेवाट लावता का? या सगळ्या गोष्टींची आपण आज यामध्ये चर्चा करणार आहोत. मित्रांनो, डिजिटल विश्वातील स्वच्छता हा आजच्या या एपिसोडचा महत्त्वाचा भाग आहे. हाऊ वी आर रिॲक्टिंग, आपलं वर्तन कसं आहे? या डिजिटल हायजीनची सवय लागली का असं मी म्हटलं होतं की आपलं रोज आलं की वर्तन कसं आहे की साचलेलाच आहेत, आपले फोन नंबर व्हायरल झालेले आहेत, आपले पर्सनल फोटो, आपल्या फॅमिलीचे फोटो, गरज आहे नाही आहे, पण आपल्या आभासी विश्वात वावरताना, आपल्या आभासी मित्रांच्या याच्यात वावरताना आपण वाटेल ती इन्फॉर्मेशन लोकांना देतो. त्याची गरज असेलच असं नाही. त्यात तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, डेट ऑफ बर्थ असेल, पॅन कार्ड नंबर असेल, या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्या फायनान्शियल अकाउंटशी, बँकेच्या अकाउंटशी या संबंधित आहे. तुमच्या फोटोचा उपयोग करून त्याला मॉर्फिंग करून तुमच्या फोटोचा मिसयूज केला जाऊ शकतो. समाजात वावरताना, मित्रांमध्ये वापरताना, नातेवाईकांमध्ये वावरताना खूप वाहवत न जाता आपली इन्फॉर्मेशन खूप सिक्युअर्ड असली पाहिजे. ती वेळोवेळी अपडेट व्हायला पाहिजे. अँटीव्हायरस सॉफ्टवेअर अपडेट व्हायला पाहिजेत. आणि तुम्हाला मित्रांनो याची सवय लागली पाहिजे. नुसतंच मोबाईल घ्यायचा, फेसबुक वापरायचं, रिस्पॉन्सेस द्यायचे, काय लँग्वेज तुम्ही वापरता? ॲब्युसिव्ह लँग्वेज वापरतो का? कोणाला रिॲक्ट करताना किती पेशंटली तुम्ही रिॲक्ट करता? काय शब्द वापरता? काही शिव्या गाली गलोच करता का? या गोष्टींना खूप महत्त्वाला आहे मित्रांनो. मी म्हणालो तसं तुमच्या या सगळ्या सोशल नेटवर्किंगचा, ईमेलचा, ऑफिशियल कम्युनिकेशनचा पासवर्ड हा अतिशय मजबूत असला पाहिजे. आपण टाईप करतो पासवर्ड इज वीक, तुम्ही त्याच्यामध्ये कॅपिटल लेटर्स, स्मॉल लेटर्स, सिम्बॉल्स, स्पेशल कॅरेक्टर असा उपयोग करून तुमचा पासवर्ड हा मजबूत असला पाहिजे. मल्टी लेयर ऑथेंटिकेशन म्हणजे काय? मल्टी लेयर ऑथेंटिकेशन म्हणजे तुमचा पासवर्ड तर मजबूत आहेच, पण तुमचे फिंगरप्रिंट्स, तुमचा अंगठ्याचा ठसा, या सगळ्या गोष्टी. पासवर्ड मजबूत असल्यासोबतच मल्टी लेअर ऑथेंटिकेशन, मिनिमम टू फोल्ड ऑथेंटिकेशन तुम्हाला वापरणं खूप गरजेचं आहे. पुष्कळदा आपण वेगवेगळ्या डिव्हायसेसवरनं लॉग इन होतो, त्याच्यावर आपलं पासवर्ड टाकतो, तेव्हा गुगल आपल्याला सांगतं की प्लीज कन्फर्म तुम्ही स्वतःचे आहात का, पासवर्ड टाईप करा, तरच तुम्ही ज्या कुठल्या डिव्हाइसवरनं लॉग इन होत असाल तिथे तुम्हाला त्याचा ॲक्सेस मिळतो. फिंगरप्रिंटसारखे हे जे घटक आहेत हे तुमच्याशिवाय कोणीही दुसरा त्याला वापरू शकत नाही.
एखादं ॲप असेल, एखादं डिव्हाइस असेल, एखादं ऑनलाईन अकाउंट वापरण्यासाठी आपल्याला या टू फोल्ड मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन व्हेरिफिकेशनची गरज आहे मित्रांनो. पण महत्त्वाचं आहे की याची सवय तुम्हाला लागली आहे का, किती फ्रिक्वेंटली तुम्ही तुमचे पासवर्ड बदलता. एका ठराविक काळानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड बदलण्याची खूप गरज आहे. यात एक अजून महत्त्वाची गोष्ट आहे की मगाशी मी म्हटलो की तुम्हाला मालवेअर आणि नेटवर्क सिक्युरिटी याबद्दल पण आपल्याला विचार करायला पाहिजे. खूप सारे अटॅक तुमच्या याच्यावर होतात, त्यासाठी वेळोवेळी अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचा उपयोग असेल, एखादं सॉफ्टवेअर आलं तर त्याचा अपग्रेड करणं, त्याला तो अपलोड करून त्याचं जे काय 2-3 तासामध्ये तो अपग्रेड होतो त्याला वेळ देणं त्या डिव्हाइसला, याची खूप आवश्यकता आहे. पॉपअप ब्लॉकर्स वापरणं हे सुद्धा मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे. आणि अनावश्यक डाउनलोड करणं हे त्यातूनही महत्त्वाचं आहे. लाईव्ह लोकेशन द्यायची गरज आहे का? खरंच गरज असेल तर तुमचं लाईव्ह लोकेशन द्या. तुमच्या इनबॉक्समध्ये अनावश्यक ईमेल्स असण्याची गरज नाही. त्याला स्पॅममध्ये टाकून, कॅटेगराईज करून, त्याला वर्गीकृत करून तुम्हाला सिक्युरिटी याचा विचार मित्रांनो तुम्हाला करायला पाहिजे. मला यासोबतच अजून असं वाटतं की प्रायव्हसी आणि सिक्युरिटी सेटिंग्स फेसबुकमध्ये सुद्धा प्रायव्हसी आहे. प्रत्येक ॲपमध्ये आपला मोबाईल नंबर, काहीतरी तुम्ही कुठल्या याच्यावर खरेदी करताय तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर मागितला जातो, अकाउंट नंबर मागितला जातो. तुमचं सॅलरी अकाउंट असेल, तुमचे आईवडिलांशी असोसिएटेड एखादं अकाउंट असेल, शक्यतो ज्यावरून तुमचं उत्पन्नाचं काही सोर्स ज्या अकाउंटमध्ये येत असेल त्या अकाउंट नंबर देण्याचा तुम्ही टाळण्याचा त्याचा प्रयत्न करायला पाहिजे. वाढदिवस असेल, लोकेशन असेल, हे डेट ऑफ बर्थ, तुमचा ईमेल आय डी, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड याचे डिटेल्स अत्यावश्यक असले तरच द्या. दुसऱ्यांचे मोबाईल, दुसऱ्यांचे इक्विपमेंट घेऊन ते घ्यायचे, त्याच्यावर आपला स्वतःचा पासवर्ड टाकायचा, त्याच्यावर ॲक्सेस करायचं, हे शक्यतो टाळा. दुसऱ्यांचे मोबाईल, दुसऱ्यांचे लॅपटॉप, दुसऱ्यांचे टॅबलेट शक्यतो घेण्याचं टाळा. आणि समजा घेतले, इमर्जन्सीमध्ये लागलं तर ताबडतोब दुसऱ्या दिवशी तुमचा पासवर्ड चेंज करा. खूप महत्त्वाचं आहे. आपण विश्वास ठेवतो, संभ्रमात राहतो, काय होऊ शकतं आपल्याला, काहीही होऊ शकतं. मला असं वाटतं की या व्हर्च्युअल जगामध्ये आणि ॲक्च्युअल जगामध्ये एक पुसटशी रेषा आहे. ॲक्च्युअल जगामध्ये वावरताना जे आपण साफ स्वच्छता नीटनेटकेपणा ठेवतो तसंच आपण व्हर्च्युअल जगामध्ये वावरताना सुद्धा जर ठेवलं तर तुम्हाला व्हर्च्युअल जगाचाही तेवढाच आनंद येत आहे. मित्रांनो, आज हे सगळं जग या डिजिटल क्रांतीच्या आणि खास करून करोनाच्या नंतर या काळामध्ये डिजिटल, गोईंग डिजिटल, लिव्हिंग डिजिटल, ड्रीमिंग डिजिटल, सगळं डिजिटल झालेलं आहे. त्याचा उपयोग करून घ्या मित्रांनो आणि सवय लावा. म्हणून मी म्हटलं होतं डिजिटल हायजीनची सवय आपल्याला लागली आहे का. नमस्कार, धन्यवाद.